टोमॅटो नंतर आता कांद्याची होत असलेली दरवाढ लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या विरोधात शेतकरी वर्गातून मोठा रोष व्यक्त होत आहे. हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेतकरी वर्ग तसेच विविध संघटना या निर्णयाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारकडून प्रथमच कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 1 एप्रिल ते 4 ऑगस्ट दरम्यान 9.75 लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब आदी देशांमध्ये सर्वाधिक कांदा निर्यात झालाय. यामुळे शेतकरी वर्गाला 2 रुपये मिळतात. पण आता निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे शेतकरी नेते अजित नवले चांगलेच संतापलेत. त्याबद्दल ते काय म्हणतात पाहूयात. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% कर लावून एक प्रकारे निर्यात बंद केलेली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 रुपये जास्तीचे मिळत आहेत हे पाहून लगेच हस्तक्षेप करण्यात आला आणि कांद्याचे दर सबंधपणाने पाडण्यात आलेले आहेत. थोड्याच दिवसापूर्वी जेव्हा कांद्याला अजिबात दर मिळत नव्हता आणि 400 ते 500 रुपये प्रति क्विंटलने शेतकरी आपला कांदा विकत होते, उत्पादन खर्चही सुटत नव्हता, त्यावेळी कांदा उत्पादकांना मदत करावी असं बिलकुल सरकारला वाटलं नाही. आता मात्र 2 रुपये मिळत आहेत तेव्हा लगेच हस्तक्षेप करण्यात आलेला आहे. नेहमी असंच होत आलेलं आहे. कांदा असो किंवा टोमॅटो असो, शेतकऱ्यांना 2 रुपये मिळायला लागले की हस्तक्षेप होतो, दर पाडले जातात, त्यातून शेतकऱ्यांचा तोटा वाढतो, उत्पन्न वाढणं दूरच, साधा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. केंद्र सरकारने केलेला हा हस्तक्षेप संपूर्णपणाने शेतकरी विरोधी अशा प्रकारचा हस्तक्षेप आहे.